वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगाव। जळगाव जिल्ह्यातील एरोंडोल येथील BSF जवान राहुल लहू पाटील या जवानाला पंजाब पाकिस्तान सीमेवर कार्य बजावत असताना वीरमरण आले असून आज दिनांक 7 रोजी त्यांच्या पार्थिवावर एरोंडोल येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील एरोंडोल येथे जवान राहुल लहू पाटील हे आपल्या दोन मुली आणि पत्नीसह पंजाबमधील फजलखा येथे जवानांसाठी असलेल्या निवासस्थानामध्ये राहत होते। तेथून 20 किलोमीटर असलेल्या भारत पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असताना आज दुपारच्या सुमारास राहुल पाटील यास वीरमरण प्राप्त झाले असून राहुल पाटील हे जवान 2009 मध्ये लातूर येथे लष्करात BSF मध्ये भरती झाले होते। प्राप्त करणाऱ्या कुटुंबियांना अभिमान मनामध्ये असताना दुसऱ्या बाजूला दुःख असू की आपला स्वतःच्या पोटाचा गोळा कामाला जातोय आणि म्हणून या वीर जवानांचं मरण व्यर्थ जाता कामा नये आणि म्हणून संरक्षण मंत्री महोदयांना, पंतप्रधान महोदयांना, गृहमंत्री महोदयांना या कुटुंबियांना केवळ शब्दामध्ये सांत्वन करता त्यांना त्या ठिकाणी दिलासा कसा देता येईल। आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की एका बाजूला राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी जय जवान जय किसानचा नारा देत असताना शेतकऱ्याचा हा सुपुत्र काळ्या आईची सेवा करताना देशाची सेवा करताना हा राहुल दादा त्या ठिकाणी गमावला आहे। चाळीसगाव तालुक्याचा आमचा जावा एरोंडोलचा सुपुत्र, खानदेशाचा हा सुपुत्र निश्चित या सगळ्या दुःखामध्ये सर्व पक्षीय सर्व जनता या ठिकाणी सहभागी आणि या कुटुंबाला त्या ठिकाणी कसं या दुःखातून सावरतेल या दृष्टीने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी नियोजन करू। तत्पूर्वी गावात त्यांच्या पार्थिवाच्या स्वागताची तयारी सुरू असून गावात ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। त्यांचे पार्थिव गावात आल्यानंतर गावातील तरुणांनी मोठा तिरंगा घेऊन मिरवणूक काढली। या मिरवणुकीत लहान मुले व स्त्रियांचा देखील समावेश होता। एरोंडोल मधील मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी आमदार, खासदार तसेच इतर सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित होते। भारत मातेचा एक पुत्र शहीद झाल्याने परिसरात शोकाकुल वातावरण होते। जळगावहून जकी अहमद सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज, मराठी।